जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो भगव्या वस्त्रांचा संन्यासी योगी रामदास तो दास बोध तो जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो पुरश्चरण केले दास बोध लिहिले दीन दुबळ्यांचे सांत्वन केले। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो छत्रपती घडला मावळा उद्धरला यवन नष्ट झाला भगवा फडकला। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो बुआ बाजीचे ढोंग खोट्या कर्माचे सोंग श्रीमनाच्या श्लोकात मोक्षाचा योग। जय जय रघुवीर समर्थ। उठविले कल्याणा घडविले समाधिस्त हो कीर्ती रूप झाले। कीर्ती रूप झाले। कीर्ती रूप झाले। कीर्ती रूप झाले। एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर आहे। हा पुन्हा दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर। सचिनला काही लोकांना पुरस्कार दिले, डिग्री दिली, डॉक्टरेट दिली, किती माणसं मोठी होतात। पण आपल्याला डॉक्टरेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टरेट होती। जेव्हा आप्पा स्वामींना पद्मश्री मिळालं होतं त्यावेळेला फोनवरून अभिनंदन करताना हेच सांगितलं होतं की आज खऱ्या अर्थाने पद्मश्री मोठी झाली। तसंच आज खऱ्या अर्थाने डिलेट ही पदवी खऱ्या अर्थाने मोठी झाली। सेवा केल्यानंतर एखादी पदवी मिळणं आणि त्यासाठी एवढा मोठा जनसामान्य उपस्थित असणं हे निश्चितपणाने नेत्रदीपक आपल्या समोर असलेला अथांग जनसागर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। म्हणून मी नेहमी सांगतो अप्पासाहेब
अनेक अशा संघटना आहेत, प्रतिष्ठान आहेत, ज्यांच्या इमारती असतील गगनचुंबी, त्यांची वैभवकांक्षा असेल गगनाला भिडणारी पण क्षितिजाला गवसणी घालणारी माणुसकी आणि कौटुंबिक सुधार हा फक्त आणि फक्त नानाच्या धर्माधिकारी ह्या प्रतिष्ठानमध्ये आहे असं म्हणतात तर कुटुंब ठरणार. आणि म्हणून सेवा करत असताना किती माणसं गमवावी ह्याचं उत्तम उदाहरण आहे. माणसाजवळ कितीही पैसा असला तरी अन्नाच्या ऐवजी माणसाला पैसे खाता येत नाही. आणि कितीही पैसे असले तरी भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. हे माणसाच्या जीवनामध्ये पैशाला एक ठराविक मर्यादेपर्यंत महत्त्व आहे पण आपल्या विचाराने दिलेल्या प्रेरणेने जमवलेली माणसं ज्या माणसाकडे असतात तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी दावा करतो की आप्पासाहेबांचा श्रीमंत माणूस या जगाच्या पाठीवर माझा माहिती नाही. मी आज स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मला आज मिळाली. हे माझं सौभाग्य आहे. इथं बसलेले सगळेच आम्ही नशिबवान आहोत. मी फार वेळ घेणार नाही. अनेक भाषणं आपल्याला ऐकायची आहेत, अनेकांचे विचार ऐकायचे आहेत, मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचे आहेत. पण एक गोष्ट निश्चित सांगेन की आपण ग्रामीण भागामध्ये नेहमी सांगतो की पैसे सांभाळून ठेवा, अडीअडचणीला कामाला येते. पण मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आप्पासाहेबांच्या सान्निध्यात राहा, अडचणच येणार नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. आप्पा स्वामींना नतमस्तक होऊन नमस्कार करतो. आज त्यांचा मला आशीर्वाद मिळाला. खरं तर आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्यावर चालण्याची माझ्या वाढदिवसाच्या निमित्ती आप्पा स्वामींचा आशीर्वाद घेणं याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये कुठला असू शकत नाही. आपली कृपादृष्टी आप्पासाहेब आणि आपली कृपादृष्टी अशी कायमची आमच्यावर सदैव अखंड राहावी अशा प्रकारची विनम्र प्रार्थना करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सत्य. विशेष दीक्षांत समारंभात उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे वडील पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी, तसेच ज्यांनी डीलीटची पदवी देऊन डॉक्टर सचिनाला धर्माधिकारी यांचा सन्मान केला, ते श्री जगदीश प्रसाद बाबासाहेब कुबरेवाला विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्री विनोद कुबरेवाला, केंद्रीय पंचायती राजच्या राज्यमंत्री श्री कमलजी पाटील साहेब, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय खासदार पूनमताई महाजन, माननीय श्री संजय मुखर्जी, माननीय श्री राजेश नार्वेकर ज्यांचा आज दिलीटी पदवी देऊन सन्मान करण्यात आला आहे, ते डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी.
माननीय श्री रमाकांत टिबरेवाला, श्री विशाल टिबरेवाला, सौ उमा विशाल टिबरेवाला, श्री यश विशाल टिबरेवाला, श्री मनमोहन बाघरी, श्री राधेश्याम जसरापुरिया, श्री दीनानाथ केडिया, श्री दीनदयाल मुरारका, श्री बाबूलाल भंडारिया, श्री राम अवतार अगरवाल, तसेच माननीय खासदार आमदार व इतर मान्यवर आणि आपण सर्व श्री सदस्य बंधू आणि बघू यांना सविनय सप्रेम नमस्कार. श्री जगदीश प्रसाद झावरमल टिबरेवाला विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात आपल्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना डिलीट ही पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल आपण सर्व श्री सदस्यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. धर्माधिकारी कुटुंबियांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याची दखल श्री जगदीश प्रसाद झावरमल टिबरेवाला विद्यापीठाने घेतल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करते. विद्यापीठाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना मी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्री विनोद टिबरेवाला व त्यांचे कुटुंबीय संचालक मंडळ यांना सुयश देते. विद्यापीठाच्या स्त्री शिक्षणाचे ध्येय व तळमळ ऐकून अशा विद्यापीठाने डॉक्टर श्री सचिनदादा यांना सन्मानित केल्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो. विद्यापीठ भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी विज्ञान क्षेत्रात नेतृत्व तयार करीत आहे, तसेच सर्वांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहे. त्यामुळे तरुण पिढीला शिक्षणासाठी जास्तीत जास्त मदत होईल असा मला नक्कीच विश्वास वाटतो. मी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्री विनोद टिबरेवाला यांस व विद्यापीठाच्या संचालक मंडळास पुन्हा एकदा शुभेच्छा देते. या कार्यक्रमासाठी आपण कालपासून इथे हजेरी लावलेली आहे. याचं कारण म्हणजे आपण सर्वजण धर्माधिकारी कुटुंबियांचे सदस्य आहात. बाजूला ठेवून इथे उपस्थिती लागलीच पाहिजे या तळमळीने आज इथे हजर झाला. आपल्याला ही जी सर्वोत्तम अशी प्राप्ती आज झालेली आहे यासाठी मी या युनिव्हर्सिटीचे मनापासून आभार मानते. व्यवहारामध्ये डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो आपल्या आरोग्य सुधारण्यासाठी, आपल्या आरोग्याच्या तक्रारींसाठी, तेव्हा डॉक्टर आपल्याला त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने जी योग्य अशी औषधं आहेत ती देतात आणि विश्वास देतात की ही औषधं घे, ही पथ्य सांभाळ, तू लगेचच बरा होशील. आज श्री सचिनदादांना ही डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेली आहे कारण की त्यांच्याकडे येणारा प्रत्येक सदस्य जो त्यांच्या संपर्कात येतो त्या प्रत्येकाला कशाप्रकारे सुख शांती समाधान मिळेल याचं अत्यंत अचूक मार्गदर्शन त्यांच्याकडून करतं. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि पुढे सचिनदादा धर्माधिकारी हा जो वारसा अध्यात्मविद्येचा पुढे चालवत आहे या वारसामुळे या अध्यात्मविद्येमुळे मनुष्य हा अध्यात्माकडून इतका सक्षम बनतो, या शिकवणीतून, संतांच्या शिकवणीतून तो एवढा सक्षम बनतो की तो समाजाच्यासाठी समाजाच्या कुठल्याही कार्यासाठी तो तत्परतेने कामाला उभा राहतो. हा एवढा प्रचंड असा बदल मनुष्याला संतांच्या शिकवणीतून देण्याचं अहोरात्र काम इथे चालू आहे. या कार्याचाच हा गौरव आहे.
नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. या अध्यात्मविद्येच्या माध्यमातून ही नीतिमूल्यांची जागृती आणि जोपासना करायचं काम चालू आहे. आता ज्याप्रमाणे सांगितलं की हे संतांचं श्रेष्ठ वचन आहे की नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, आणि मनुष्याला याच गोष्टीचा विसर पडलेला आहे की सुकृत काय आहे, आणि हा नरदेह सार्थक करण्यासाठी मनुष्याला कोणती शिकवण गरजेची आहे, कोणते कार्य करणं गरजेचं आहे. या अध्यात्मविद्येच्या माध्यमातून संतांच्या शिकवणीतून सचिनदादा अप्पासाहेब धर्माधिकारी हे कार्य इतक्या सक्षमतेने करत आहेत की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे स्वच्छता अभियान, विहीर स्वच्छता अभियान, व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक उपक्रम चालू आहेत, आणि त्याला आपल्या सर्व स्त्री सदस्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. याचंच उत्तर हे आहे की आपण ही शिकवण आपल्या अंतरंगात अंगीकारलेली आहे. आता 1 मार्चला खूप मोठ्या प्रमाणात आपण स्वच्छता अभियान घेतलं, आणि जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलेलं आहे. कारण अशक्य ते शक्य तुझं नारायण. ही शिकवण जी आहे ती मनुष्याला आरोग्य हे शरीराचं आणि मनाचं हे दोन्ही देऊन त्याला सक्षम करते. मनुष्याला हा विश्वास निर्माण होतो की मी निश्चित प्रकारे चांगलं काम करू शकतो. हा नरदेह हा सुकृत करण्यासाठी आलेला आहे, सत्कर्म करण्यासाठी आलेला आहे, ज्याची आजपर्यंत मानवाला कल्पना नव्हती. जेव्हा मनुष्य या शिकवणीमध्ये यायला लागला, श्रवण करायला लागला, तेव्हा त्याला ही जाणीव झाली की आपण करत असलेलं कर्म आहे त्याच्यामध्ये किती आपण बदल करणे अपेक्षित आहे, आणि हा बदल त्याच्याकडून सहजरित्या घडून यायला लागला. आणि प्रत्येक माणसाला ही पावती स्वतःकडून आणि त्याच्या आसपास असलेल्या सर्वांकडून मिळायला लागली. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला स्वतः ही पावती मिळेल की आपण किती बदललेलो आहोत. हा बदल जो आहे हा ज्याप्रमाणे आपण आपली विश्वास ठेवू, आपण निष्ठा ठेवू, त्याप्रमाणे आपल्यामध्ये तो बदल घडून येत असतो. तेव्हा आपण हा जो विश्वास ठेवलेला आहे त्याचं हे उत्तर आहे की आज आपण इथे उपस्थित आहात. हा झालेला जो कार्याचा गौरव आहे तो आपण अंगीकारलेल्या शिकवणीचा गौरव आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा संदेह ठेवण्याची आवश्यकताच नाही आहे की माझं पुढे कसं होणार. '1943 पासून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी हा ज्ञानयज्ञाचं कार्य जे चालू केलं त्याचा हा विशाल वटवृक्ष झालेला आहे. आपण या विशाल वटवृक्षाचे आपण एक सदस्य आहोत ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही एवढी श्रेष्ठ अशी संतांची शिकवण जेव्हा आपण घेतो तेव्हा आपली मोठी जबाबदारी बनते की ह्या शिकवणीमध्ये राहून आपण अखंड सत्कर्मात राहण्यासाठी सक्षम होणे आहे. हा जो यज्ञ आहे हा अखंड पुढे चालू ठेवण्यासाठी आपण ती शिकवण तेवढ्याच ताकदीने घ्यायची आहे. आपण जेवढ्या ताकदीने ही शिकवण आपल्या अंतरंगात बाळगणार आहोत तेवढ्या आपण सामर्थ्यशाली होणार आहोत. जनजागृतीचं हे जे कार्य आहे की नीतिमूल्यांची जी ही जोपासना आहे ही आपण जेव्हा अंगीकारू तेव्हा ती आपल्या पुढच्या पिढीमध्ये येणार आहे, म्हणजे आपली जबाबदारी किती मोठी आहे. या जाणीवेचं आपण जेव्हा अखंड स्मरण ठेवू तेव्हा आपल्याकडे ते आचरणात येणार आहे.
आपण अत्यंत शांत चित्ताने आपण हे मनोगत आज इथे ऐकलं, याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आणि इथे सांगते जय हिंद जय महाराष्ट्र। आभार मानतो यांचे की त्यांनी ह्या कार्यक्रमातून डॉक्टर नानासाहेब धर्मारी प्रतिष्ठान आणि सदस्यांचा एवढा गौरव वाढवला, त्याचे मनापूर्वक आभार मानतो। आणि उपस्थित असलेले व्यासपीठात असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना सगळे नमस्कार। माझे वडील आदरणीय श्री पद्मश्री दत्तरूप श्री डॉक्टर आप्पासाहेब धर्मारी ह्या सगळ्यांना नमस्कार। आणि ज्यांनी माझा सन्मान करा डॉक्टर श्री विनोद इबडेवाला कुलपती आहेत, त्याचंही सतत नमस्कार। केंद्रीय पंचायत समिती राज्यमंत्री श्री कपिलजी पाटील साहेब या सगळ्यांना नमस्कार। गृहनिर्माण मंत्री अनिल अग्रवाल गौडा अंधारा नमस्कार। खासदार श्रीकांत साहेब सर कपिल नमस्कार। खासदार पूनमताई महाजन महेश नमस्कार। माननीय श्री संजय मुखर्जी एम डी शिरको ह्या सगळ्यांना नमस्कार। श्री राजेश नावेकर आयुक्त नवी मुंबई मनपा ह्या सगळ्यांना नमस्कार। आणि या युनिव्हर्सिटीचे जे सदस्य आहेत श्री रमाकांत टिकरेवाल श्री विशाल टिकरेवाल सौ उमा विशाल टिकरेवाल श्री यश विशाल टिकरेवाल श्री मनमोहन बागरी राधेश्याम जसरा पुरिया दीनानाथ केडिया इंदिरा मुरका मुरारका राका श्री बाबूलाल खांडेरिया श्री रामदत्त अग्रवाल ह्या सगळ्यांना नमस्कार। आणि तसेच माननीय श्री खासदार व आमदार व इतर मान्यवर ह्या सगळ्यांना नमस्कार। आज जो सन्मान केला तो आज ह्या कार्याचा सन्मान आहे, माझ्या एकट्याचा सन्मान नव्हे। परंतु आज 1943 साली जेव्हा नानासाहेबांनी जेव्हा सुरुवात केली या कार्याला, त्यांच्यामुळे हा आपल्याला आज हा योग बघता आला। त्यांच्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली कार्याला तर 7 सदस्यांपासून सुरुवात केली, आज लाखोच्या संख्येने संख्या आहे। कारण काय तर ते समाजाला त्याच्याबरोबर आप्पासाहेबांनी इतकं कार्य मोठं केले की त्या नानासाहेबांचे विचार ठेवले होते, त्याचं ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केलं किंवा ज्याची ती प्रत्यक्ष क्रिया करण्याचे काम केलं ते आप्पासाहेबांनी काम केलं। आणि त्यांच्याकडूनच आम्ही हे शिकलो। थोडक्यात काय, आप्पासाहेब हे विद्यापीठ आहे ज्ञानाचं, नानासाहेब आप्पासाहेब जसं हे सुदैवाने हे विद्यापीठ आहे, असे अनेक विद्यापीठ आहेत युनिव्हर्सिटी आहेत, तसं आप्पासाहेब आणि नानासाहेब हे विद्यापीठ आहे ज्ञानाचं। त्या ज्ञानाचं त्यांच्याकडे आपण उभं राहिलं की आपण ऐकलं की आपल्याला रोज नवीन 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 शिकायला मिळेल। आपण किती घेऊ शकतो हे फार महत्त्वाचं आहे। आज आपण घेतलो मग आपण आज एकत्र सगळे एकत्र दिसतो। आज आपण एक एक व्यक्ती किंवा एक एक मनुष्य कसा
जोडावा आणि एकूण कसं कार्य करावं, त्याला त्या विचारातून कसं बाहेर काढावं. एखाद्या विचारात अडकलेला असेल तो, तर त्या विचारातून बाहेर कसं काढावं त्याला, आणि त्याला चांगला स्फूर्ती देऊन, त्याला स्फुरण देऊन चांगल्या विचाराकडे आणि त्या जीवनाची वाटचाल कशी करावी, हे आपल्यासमोरून आम्ही शिकलो आहोत. म्हणजे कसं असतं की एखादा अटवृक्ष असतो, एवढा मोठा झाल्यानंतर तो किती नम्र असतो हे त्याचं आज उदाहरण बघायला मिळणार. म्हणून बघतो तोच गुण घेण्याचा आम्ही नेहमी वारंवार प्रयत्न करत असतो की तो गुण आपल्याकडे पहिला आला पाहिजे. नाही तर आपल्याकडे अंकांचा अभिमान आला तर झाड पडायला कसं वेळ लागेल, किंवा वारा आला किंवा पाऊस आला किंवा वादळ आला. तसंच आहे आपल्याकडे अंकार आला त्या क्षणाला आपण सुरुवात करायला पाहिजे की आपल्याला मुळाला सुरुवात झाली. आपल्याला पहिला आवाज येतो कडकड कडकड आणि मग कडकड म्हणून मोकळं होतो. म्हणजे जेव्हा अभिमान उभा राहतो तेव्हा मनुष्याला वेळावर बोलायला लागतो. त्याला हे कळत नाही की आपण काय बोलतोय, काय भान करतोय हे समजतच नाही. तर पण जेवढी आपण विद्या घेतोय आपण नुसतं विद्या विनयनासोबत आहे, विद्या विनयनासोबत आहे, पण त्यासाठी जी नम्रता पाहिजे की जी आपल्याकडे जो अभिमान आहे जो अहंकार आहे तो कसा बाजूला आला पाहिजे. एखादा अभिमान उभारायला की त्याला आकार काय लागतो, त्या विचाराला आपल्या विचार यायला लागतात, त्याला आकार येतो, त्याला म्हणतात अहंकार. त्याला आला अहमला अकारायला सुरुवात होतो आणि त्याच्यातून मनुष्य बडबडायला सुरुवात करतो. म्हणजे अभिमान येतो पण अभिमानाला त्याचं रूप दिसायला लागलं की तो अहंकार घ्यायला लागतो, अहमचा आकार दिसायला लागतो त्याला, की तो कसा जातो बाजूला आणि कसा बाजूला बाहेर देतो ते कळत सुद्धा नाही. त्याला वाटतं की आपण बोलतोय बरोबर आहे. पण नारायणसाहेब एक आपल्याला सूत्र शिकवले ते नेहमी ऐकतो आपण, पण एकदा विचार सांगतो तुम्ही नीट ऐका. कोण बोलायला मत देतो आपण, कोण बोलायला मत देतो का आपण, काय देतो काय बोलायला मत देतो आपण. हा असा बोलला तर तसा बोलला, अमका बोला तमका बोला, काय बोलायला मत देतो, कोण बोलायला मत दिलं का आपण, कोण बोला मत देते ना. व्यक्तीकडे मनुष्य जात नाही, तो जातो कुठे, तो जातो अहंकाराकडे. तो व्यक्तीकडे जात नाही, ते बोलणारे विचार असतात त्या ठिकाणी आपण पकडता येतो. पण आज कोण बोलला, व्यक्तीकडे जात नाही आपण. मग आपल्याकडे मत आपल्याकडे मत्सर किंवा द्वेषवत्सर उभा राहत नाही. आपल्याकडे विचार काय उभा राहतात की कोण बोलला, कोण बोलला की कळलं आपल्याला, कोण बोलला हे कळलं ना आपल्याला की आपल्याला काय बोलायला मतं समजावं लागतात की काय बोलायला, तो देशाचं बोलेल मत्सराचं बोलेल, तो काय काय बोलायला लागेल. मग एखादा वेळेला अहंकार उभा राहिला त्याच्यावर राहते की ममता उभी राहते, सगळं ममता ममता उभी राहते. मग ममता काय दाखवते, ममा सगळं स्वतःच दाखवत असते की ममा ममा आता दाखवतं की मला माझंच सगळं आहे का, माझंच दाखवायला लागतो. पण त्या अहंकारातून कशी ममता उभी राहायला लागते आणि कसं बोलायला लागतो आणि सगळं आपल्याला कसं घ्यायला लागतो ही सुरुवात असते. ही जेव्हा सुरुवात झाली नंतर आपल्या ओळखता आलं पाहिजे हे लक्षण आहे त्याचं. ह्या लक्षणातून आपण ओळखता येईल की कसा मनुष्य असतो, कसा बाजूला जातो. व्यक्ती कुठलाच वाईट नसतो पण त्याच्याकडे असलेले जे दुर्गुण आहेत, ते दुर्गुणाचे विचार आहेत ना, ते कसे बाजूला करावे, त्याचा कसा आपल्याला त्रास होतो. आणि आपण जर ते विचार आपल्या अंतरी घेतले तर आपल्याला धुमाल लागतात विचार. जसं एखादा वेळेला आवाज धुमाल लागला इतका असला की आवाज गुंतो का नाही, तसं आपण एखाद्या व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलला की आपल्या डोक्यात धुमाल लागतात विचार. का गुंतात असे, त्याला कारण काय, त्याला कारण आहे काय, त्याच्या विवेक नसतो. विवेक असेल ना तर तो आवाज घुमत नाही. जे एखादा हॉल भरलेला असेल, फर्निचर असेल किंवा काय वस्तू भरला असेल तर आवाज घुमत नाही, तो रिकाम आला की आवाज घुमतो. तसंच आपल्या डोक्यात काय विचार घुमतात, ते रिकाम आहेत. मग आपल्याला भरायचं आहे कशाने, विवेकाने भरायचं आहे. मग आप्पासाहेबांनी आपल्याला हेच सगळं शिकवून दिली, नाथसाहेब ही शिकवून दिली की विवेकातून भरायला शिका. एकदा विवेकातून भरलो का नाही आपण की आपल्याला कळायला लागेल की कोण बोलला, हे कोण बोलला ना हे कळलं ना की विद्या आहे ना की विज्ञाने शोभायला लागतो. जे आपण ते ज्ञान ग्रहण करतो, जे विचार आपण ऐकतो, आध्यात्मिक विचार ऐकतो किंवा जे संत वाङ्मयाचे जे विचार ऐकतो आपण, त्या वाङ्मयातून आपल्याला काय काय विचार मिळतात की एक एक विचार कसा आपला घडवत असतो. जसं आई आपल्याला जन्मायल्यापासून हळूहळू हळू विचार घडवत नेते, घडवत नेत हळूहळू मोठा करते आपल्याला. जसं आईवडे आपल्या करत असतात संस्कार, तसंच संत वाङ्मयाशी मिळतो. जसं आपण ऐकायला लागलो तर हळूहळू एक एक विचार आपल्याला घडवत असतो, आपली मूर्ती घडत असते त्या विचारात. पण हे जे विचार असतात ते विचार आज तरी असतात, पण नक्की कुठे द्यायला पाहिजे, छेद दिला पाहिजे आपल्याला, तर त्या विचाराला छेद दिला पाहिजे. अरे बोललाय कोण, मत्सर बोललाय, द्वेष बोललाय, अहंकार बोललाय, मत बोललाय, कोण बोलतोय, का दंभ बोलतोय,
दंभ कसा असतो? आता हा दंभ दिसत पण नाही, दाखवतो एक करतोय, त्याचं नाव दंभ आहे. तो मग दंभ कसा आहे दाखवतो ना तो, तो दाखवतच नाही कधी येतो, तो कधीच दिसणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर कोणाला जर आपल्याला जर एखादं गडबड करायची असेल, दंभाची हिंमत असल्याशिवाय बाकी कुठल्याही विषयाला हिंमत होत नाही. पहिला दंभ असतो, तो पहिल्या गडबड बंदोबस्त करतो, कशा सुटका कशी, कशी लावाडी करून कशी सुटका करतो कशी, हा पहिला दंभ विचार देतो. आणि मग तो मनुष्य गडबड करायला लागतो, मग त्या अहंकाराला हिंमत होते, लोभाला हिंमत होते, मत्सराला हिंमत होते. म्हणजे पहिला काय करतो, पहिला गडबड काय करतो, आपल्याला दिसता दिसताना व्यक्ती दिसेल, व्यक्ती नाही त्याला कोण विचार आहे, त्याच्या आचरणात कसं दिसतं, त्याच्या बोलण्यात काय दिसतं, ते पहिलं ओळखायला पाहिजे. आपण दंभ येतो, दंभ कसा असतो, तो दाखवतच नाही, तो कधीच दिसणार नाही मनुष्याच्या व्यक्तीमध्ये, कधी दिसणार नाही. पण जर संत वाङ्मयाची शिकवण मिळाली तर दंभ ओळखता येतो लगेच, अरे हा कोण आहे, हा दाखवतोय, बोलतोय, वागतोय, हा म्हणजे समजायला पाहिजे आपल्याला. अरे दंभ येतो, तो कडेकोण बंदोबस्त करतोय आपल्याला, त्या कुणाला सुटण्यासाठी म्हणजे ओळखायला पाहिजे. आणि कोण आला हा, हे आलं हे ओळखता आलं नाही, मनुष्य ओळखता येतो आपल्याला की कसा वागतो, काय वागतो, कसं बोलतोय. म्हणजे हे जेव्हा कळलं तर ते कळणार पण नाही आपल्याला, तो याचा गुण आहे. हा सगळ्या वेगळा विचार असतात, कुठलाही वाईट कर्म करायचं असेल तर पहिलं दंभ येतो. लोभातून काय गुन्हेगार वृत्ती घडा, लोभातून काय गुन्हेगार वृत्ती करायची असेल तर पहिलं बघतो माझी सुटका कशी होईल, माझे हात कोण आला, दाखवतो कोण, बघा ना कसं दाखवतो. दिसणारच पण नाही तो, दिसतात आपल्याला बाकी विषय ओळखता तरी येतील, ते गुण तरी ओळखता येतील, पण नभं कधीच ओळखता येत नाही. म्हणून संतांनी पहिल्या ह्याच्यावरच पहिले हळू केले, पहिल्या दंभाला पकडा, बाकीच्या नाव कोणाला करता येत नाही. दंभाला पकडलं का नाही, बकाईच्या नाव हिंमतच होत नाही कोणाची, कारण की तोच पहिला कडोकड संरक्षण देतो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वाईट विचाराला, प्रत्येक दुर्गुणाला. मग ह्या दुर्गुणाला जर पहिला आपल्याला करायचं असेल तर पहिले दंभाला पकडायला पाहिजे. दंभ सु दंभाला पकडला, अरे कोण आला, हा काय कळेल दाखवला, मी झालं की बाजूला करता येईल, मग बाकीच्या विचार हिंमत होत नाही, सगळे बाजूला आपोआप मागे होतात. हे जेव्हा आपल्याला कळलं तर आपण ओळखता विषय घेईल, नाहीतर कुठलेच विषय ओळखता येणार नाही. कसे विचार येतात आणि कसे माणसाला बदलवतात आणि कसे एखाद्या एका विचाराला घेऊन जातात. अतिलोभ झाला तर भ्रष्टाचार करतो, अतिक्रोध झाला तर हिंसाचार करतो. म्हणजे हे कसं असं, दृश्यात दिसताना कोण देशवान आहे, पण आपल्याला हे सगळे प्रमाणात कसे वापरायला, हे वापरता आले आपल्याला तर सोपं आहे ना. तोच क्रोध आहे, मला काय येत नाही, मी का चांगलं काम करू शकत नाही, तो तिथे वापरला पाहिजे. तोच मत्सर आहे, तो पुढे वापरायला वापरला पाहिजे. तो जर सत्कृणाला धरून आला तर तो काय करतो, तो काय करणार, तर एखादा विचार असेल तर त्याला वीट आला पाहिजे, त्याला वीट म्हणून तो पण मत्सर तिरस्कार आहे, मत्सर अँड्रायचं नकोच ते मला. म्हणजे तो जो विचार आहे तो आपल्याला कुठे करता आला पाहिजे, कुठे राहिला पाहिजे, क्रोध कसा वापरला पाहिजे, तो का दंभ कसा वापरला पाहिजे, दंभाला कुठे वापरला पाहिजे आपण. हे जेव्हा आपल्याला संत वाङ्मयाशी बोलून नानासाहेबांनी आप्पासाहेबांना शिकवलं तेव्हा आपल्याला कळलं की आपल्यात काय बदल काढला पाहिजे. हे पहावे आपण असे आपण काय नावत नाही, त्याला ज्ञान म्हणतात. हे ज्ञान जिथपर्यंत आपण स्वतः ओळखता येत नाही आपल्याला, आपण स्वतःपासून ओळख घेतली नाही तर गणित सगळं चुकणार आहे आपलं. हातचा चुकला की सगळं गणित चुकलं. म्हणून पहिलं आपल्याला काय करायला पाहिजे, पहिलं आपल्याला ऑब्झर्वेशन करायला पाहिजे लोकांना ऑब्झर्वेशन करण्यापेक्षा. लोकांना ऑब्झर्वेशन करून हे पहिलं सोडायला पाहिजे, पहिलं आपल्याला ऑब्झर्वेशन करा, स्वतःकडे लक्ष द्यायला शिका की आपण काय सुटतोय, आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. की आपल्याला बरोबर आपल्यामध्ये कोण आलेला विचार आहे तो बाजूला करता येईल, अरे हा विचार आला आहे, हा आपल्याला ह्या विचारापासून गेला तर कुठे लाभ येईल आपल्याला, हे ओळखता आलं ना की आपोआप सगळ्या गोष्टी होतील. मग ही दंभाची हे जे गणित आहे हे करायला गरजच नाही. आपण समोर एक दाखवतो, बोलतोय, मागे एक वेगळं वागतो, ही गरजच लागत नाही आपल्याला. म्हणजे आपण ह्या विचाराला जर धरून जर वागलो, ह्या ज्ञानात धरून जर वागलो तर किती बदल होऊ शकतो आपल्यामध्ये. म्हणजे आपल्या सहवाने अप्पासाहेबांनी राहण्यासाठी आपल्या जी शिकवण दिली, आपले जे हार्डवेअर बदलत नाही सॉफ्टवेअर बदलतात. सॉफ्टवेअरला एक सॉफ्टवेअरला आपल्याला बरोबर गाईड केलं जातं की आणि अँटीव्हायरस टाकलं जातं की कसे येतात, फायरवॉल्स कशा टाकायच्या, की वाईट विचार कसे बाजूला होतील आणि आपण चांगले विचार कसे जगत जाऊ पण, आणि ह्या येणाऱ्या विचाराला आपण ह्या विचारापासून कसे बाजूला होऊ, आणि मानसिक अस्वस्थता आहे कशी बाजूला होता येते. मग तिथे आपल्याला काय जागृत केलं जातं, तिथे आपल्याला विवेक जागृत केला जातं. जे आपल्या शिकवणीत आहे काय केलं जातं, ते विवेक जागृत केला जातं की कसं बोलावं, कसं राहावं, हे जर कळलं आपल्याला तर सगळ्या गोष्टी होईल. पण ह्या सामाजिक ही जी उभारणी केली त्या उभारणीचा समाजासाठी उपयोग काय करता येऊ शकतो, मग आपल्या समाजाचं ऋण काय आहे. म्हणून आप्पासाहेबांनी ते काम सुरुवात केली की त्याच्यासाठी सामाजिक कार्य, आपण सामाजिक कार्यासाठी उपाय करूया, आपण स्वच्छता अभियान घेऊया, व्यवसाय मार्गदर्शन घेऊया, समाजामध्ये किती बदल होऊ शकतो महिलांसाठी करता येऊ शकेल का. जे नानासाहेबांनी केलं की हुंडाबळीच्या विरोधात कार्य केलं, अंधश्रद्धेविरुद्ध कार्य केलं,
आता आज आपण गणितामध्ये आहोत का? कहो काय काय धागे? आता एक नवीन पद्धत आहे, डाव पायात का उजव्या पायात का धागा बनतात एका, आणि तो अंधश्रद्धा आहे. हे असते धागे दोरे जर बांधून जर संरक्षण व्हायला लागलं तर काश्मीरला लावलं असतं ना आपण, जेलच्या बाहेर लावलं असतं, पोलीस संरक्षण कशाला पाहतो? काय गरज असतं कोणती? म्हणजे हे किती अज्ञान आहे आपल्याला. हे जेव्हा कळलं की देवाच्या नावावर आपण बाकीचे प्राण्यांचे आपण बळी दिला जातो ते याच्यावर कसं बाजूला केलं, हुंडा व्हायची म्हणता होते त्याच्यावर कसं नाही झालं, म्हणजे हे विचार कसे बाजूला झाले पाहिजेत, म्हणजे ह्या विचारातून कसं बाजूला व्हायला पाहिजे आपण, आणि समाज कसा घडला पाहिजे. एक समाज, समाजामध्ये प्रत्येक नागरिक हा निरीक्षक बनला पाहिजे. हे नाराजांचं पहिलं वाक्य होतं की समाजातला प्रत्येक व्यक्ती हा निरीक्षक बनला पाहिजे, की त्याने कसं वागलं पाहिजे, कसं वागलंय, देशासाठी काय करायला पाहिजे, देशाभिमान कसा, स्वाभिमान कसा जागृत झाला पाहिजे. म्हणून आपल्याचा नायक एक विचार दिला आपल्याला, तो इतका आपला आपल्यामध्ये बिरला पाहिजे, तो देशाने मला काय दिलं त्यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो. हा जो विचार आहे तो बिंबला पाहिजे. हा जर विचार बिंबला आपल्याकडे तर कशाला काय पाहायला पाहिजे, कशावर देशावर वाईट मान लागतो. म्हणजे आपण आपल्याला बघा, साध्या अशा गोष्टींना आपल्याला विचार शिकवले आपल्याला की आपण गाडीचा प्रवास करताना गाडीतून कसा वाईट बघतो, करतो का आपण ते? आता ते नाही करत आपण. म्हणजे किती बदल झाला आपल्या, आता आपल्या स्वच्छता म्हणजे काय, स्वच्छता कसली, आपल्या गाडीतनं कसा दसरा टाकायचा, आपल्या कंपाऊंडमधल्या सोसायटीमध्ये काय करायचं, दुसऱ्याच्या कंपाऊंडवर टाकायचं, त्याला स्वच्छता हवे म्हटलं जायचं. नाही, हा विचार बदलला आपल्याकडे. म्हणजे आपल्याला कसं सवय लावली, कसं बदललं आपल्याला, म्हणजे हा किती फरक आहे बघा आपल्या. अहो पण हा कचरा काढण्यासाठी बाहेर कचरा आपण आणि पहिल्या मनातला कचरा बाजूला काढला पाहिजे ना, तर होऊ शकतो. तेव्हा हे तेवढ्या 80 वर्ष घडवलं म्हणून आपण आज कचऱ्यामध्ये आज घालतो. आज किती ऑफिसर असतात, डॉक्टर असतात, वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातले लोक असतात, हा विचार करत नाही. आपल्याला सांगितलं समाजासाठी करायचं आहे, समाजात जरूर आहे, आज आपला आज करायचं आहे. आपण सुट्टी घेऊन काम करतात. आता आज आम्ही 100 वर्ष पूर्ण आली, त्याचं जे काम आपण केलं ते कौतुकास्पद आहे. आपल्याला खरंच कौतुक करायला पाहिजे आपल्या सगळ्यांनी. सुट्टी काढून वेळ काढून साहेब काम बाजूला कोण समाजासाठी काय गुण आहे आपल्याला द्यायला पाहिजे. ते कसं काम कार्य केलं हेच तर आहे ना, म्हणजे हीच आपल्या कार्याची पोचपावती आहे की आपण समाजासाठी काय घडलं, कसं घडवतात आपल्याला. हा आपण विचार करतो आपण की आपल्याला समाजासाठी कसं एक नागरिक म्हणून घडवलं जाते आपल्याला, की समाजासाठी एक आपलं ऋण आहे, जसं मातृऋण आहे, पितृऋण आहे, हे आपण फेडतोच. तिथं आपल्याला शिकवण दिले, शिक्षकाचा आदर कसा करावा, अतिथी आहे त्यांचा कसा आदर करावा, हे तर आपले संस्कृत 4 कॉलम आहेतच पहिल्यापासून, पण त्याच्यावर आपल्याला देशप्रेम कसं झालं पाहिजे हे नारायणसाहेबांनी आपल्याला शिकवलं. म्हणजे हे ऋण कसं घडावं आपण, आपण बाकी रोज करतो ते आपण स्वतःसाठी करतो, कुटुंबासाठी करतो, पण समाजासाठी कुठे करतो. मग ते आपल्याला हिंमत करायला लावली, ते आपल्याकडे नव्हती, करायला लावलं आपल्याला. कारण का आपला अभिमान बाजूला झाला, मी का करायचं, मी का कशाने करायचं, मलाच काय करायला सांगायचं. वा मीच पहिलं मीलाच पहिल्या बाजूला केला, या मीला पहिल्या बाजूला करा, मग सगळ्या बाजूला गोष्टी होतात. हा जो बोलतो अजून बोलतो, हा ज्या मीला बाजूला केलं तर आपल्याला फक्त आयुष्यात किती काय केलं आपल्यासाठी, हे जर आपण आपलं लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की आपल्याला घडवलं कसं, कसं विचारात घडवलं गेलं. आपल्या एका म्हणजे आता आज समाजात एकाला एक पाणी लावून बाजूला बसणे, एकत्र एवढं जवळ बसणे आणि एवढं घट्ट बसणे, ही कुठेच पद्धत बघायला काय पाहिजे तुम्हाला काय बघा काय मिळेल बघा अंतर असतात. एवढं घट्ट आणि एवढी संख्या लोकसंख्या नाही बसताय बाबा, आणि एवढं मांडीवर बसून मांडी हलून काल रात्रीपासून आले कशासाठी आले एवढे, काय कारण म्हणून. हे जे प्रेम आहे हे कार्याबद्दल असेल प्रेम आहे, कुटुंबामध्ये नात्यांमध्ये कुटुंबामध्ये शेजाऱ्यांमध्ये वैमनस्य होते ह्या विचारातून होत असतं. हे विचार बाजूला केले तेच सर्वक्षेत्राचं काम झालं, तेच एकत्र कुटुंबाला लागलं. आज समाजाने सर्वक्षेत्र काम झालं, मराठी भांडण आहे, पोलीस स्टेशनपासून काम तक्रारी हा आपोआप कमी व्हायला लागला, पती पत्नीमधले होणारे भांडणं आपोआप कमी व्हायला लागले. जिथपर्यंत आपल्याला हे कळत नाही की कोण बोलला ना, तिथपर्यंत हे कळू शकत नाही आपल्याला. हे काय कळलं आपल्याला, समाजासाठी आपल्याला काय द्यायचंय, समाजाला काय देशाला काय द्यायचं आहे, हे ऋण आपलं आहे, हे द्यायला शिकवलं आहे आपल्याला. म्हणून आज प्रत्येक भारतातल्या माणसाने सगळ्यांना द्यायचंच ठरवलं, देशाला काय कमी पडेल, काहीच कमी पडणार नाही आपल्याला. ही सर चळवळ उभी केली समाजासाठी आपल्याला, नानासाहेबांनी आणि आप्पासाहेबांनी ही चळवळ उभी केली की
समाजासाठी देशासाठी द्यायला पाहिजे आपण. काय द्यायचं, काय द्यायचं, काय देता येऊ शकेल आपण. म्हणून आपल्याला हळूहळू जागृती करून चळवळ उभे करायला शिकवलं आपण. एक चळवळ उभी केली आपल्याला समाजाचे, आणि हीच चळवळ उभे पुढे आहे चालू ठेवायची ना. ही चळवळ उभी करण्यासाठी काय कसे केले किती विरोध असतो त्याच्याकडे बघत असतो. त्याचे विचार आहेत ते त्याच्या भाषेत, आपले विचार आपल्या विचार बघून झाले. आपण गाडीचा प्रवास करताना गाडीचा प्रवास करताना आपण आपल्या लाईटकडे बघतो का नाही, का समोरच्या लाईटकडे बघितलं, समोरच्या लाईटकडे बघितलं तर आपण निघून जाऊ. त्याच्या आपण आपल्या गाडीचा प्रवास लाईटकडे बघायचं की आपल्या जीवनाचा प्रवास दिसायला लागतो. किती काळ असेल, किती अडथळे असतील, तर त्या लाईटच्या प्रकाशात दिसायला लागतं. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला विवेकाच्या दृष्टीतून बघायला पाहिजे. विवेक हा आपला असा येतो की ज्ञानदृष्टी येतो की योग्य का अयोग्य काय, या सगळ्या गोष्टींचा माझं दाखवायला लागतो. हे जिथपर्यंत आपल्याकडे विवेक येत नाही तिथपर्यंत आपण विवेकाचं वेळाकडे वागायला लागतो, बोलायला लागतो. म्हणजे हे जर कळलं आपण तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला होऊ शकतो. आणि हे जी सामाजिक कार्य आहे जे आज आपण आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनातून करतोय, ते कार्य आणखी जोमाने करायचं ना. कारण की प्रत्येकाचा ह्याच्यात मधाचं जसं एक कण तुषार मधमाशी गोळा करते तसं प्रत्येकाचं ह्याच्यात या कार्यामध्ये योगदान आहे. हे हा जो आज जो सन्मान हा मला मिळाला, हा मला मिळाला सन्मान नाही, हा कार्याला मिळालेला सन्मान आहे. या कार्याचा प्रतिनिधी म्हणून मी आज स्वीकार केलाय तो आप्पासाहेबांना आणि मलासाहेबांची चरणी मी अर्पण करतो. हा जो सन्मान आहे हा तुम्हाला सुद्धा अर्पण. आता आणखी काय बोलावं की आप्पासाहेब बोलणार आहेत, सीएम साहेब बोलणार आहेत, वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजया डिलीट पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब ज्यांना हा पुरस्कार पदवी प्रदान झालेली आहे ते आपल्या सगळ्यांचे गौरवमूर्ती आदरणीय सचिव दादा धर्माधिकारी स्वरूपाताई धर्माधिकारी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री मंगल प्रभात लोढाजी, खासदार पूनमताई महाजन, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विनोद टिबरेवालजी, विशाल टिबरेवालजी, समोर बसलेले आप्पासाहेबांचे सर्व कुटुंबीय, राहुल दादा, अजय दादा, आमचे सर्व आमदार आणि काय वर्णन करणार. सगळीकडे इकडे सदस्य, इकडे सदस्य, तिकडे सगळीकडे उपस्थित सर्व श्री सदस्य बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अधिकारी,
मी सर्वप्रथम नानासाहेबांच्या स्मृतीला मनापासून वंदन करतो. आणि महाराष्ट्रभूषण आप्पासाहेबांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि सचिन दादांचं पण पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. कालपासून हजारो स्त्री सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आणि येताना पाहिलं की सगळ्या रस्ते सगळे गर्दीने गंच फुल्ल झालेले आहे, ओरफुल झालेले आहे. असं दुर्मिळ अद्भुत असं दृश्य या ठिकाणी आज पाहायला आपल्याला सगळ्यांना मिळतंय. हे प्रेम ही श्रद्धा आप्पासाहेबांवरची नानासाहेबांवरची धर्माधिकारी परिवारावरची हे क्वचितच पाहायला मिळतं. खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला नानासाहेबांचं आप्पासाहेबांचं सहवास सान्निध्य लाभते. दादांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळतं. खरं म्हणजे मी देखील या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर बोलत असलो तरी सुद्धा मी आपल्याच परिवारातला श्री सदस्य आहे. कारण मला देखील मार्गदर्शन प्रेरणा ऊर्जा आप्पासाहेबांकडून नेहमी मिळत असते. आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं यामध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या शुभेच्छा सदिच्छा आहेत. आप्पासाहेबांचा आशीर्वाद देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी स्त्री सदस्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा काळ. खरं म्हणजे या ठिकाणी आज खरोखरच कोण गडगंज श्रीमंत असेल तर मी सांगेन सचिन दादा आहे. कारण नानासाहेबांचा वारसा आप्पासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचं काम ते करतात. आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम या त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या बैठकीच्या माध्यमातून आप्पासाहेब करतात. आपल्याला सांगू इच्छितो मी देखील अनेक वेळा बैठकांना उपस्थित राहतो जातो. मला थोडी सूट दिलेली आहे, सवलत दिलेली आहे. पण खरं म्हणजे जेव्हा खूप टेन्शन स्ट्रेस जेव्हा वाढतं तेव्हा बैठकीत जायचं.
माणूस त्या निरूपणामधून बरंच काही घेऊन जातो आणि दुसऱ्याला देण्याचाही प्रयत्न करतो. अनेक दुःखी कष्टी ज्यांच्यावर अनेक संकट आली त्यांना दिशा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं. आणि त्या अनेक लाखो कुटुंबातले परिवारातले लोक आज समाजामध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर समाजसेवा करण्याचं काम करत आहे, दुसऱ्याला मदत करण्याचं काम करत आहे. आणि मला देखील तोच अनुभव आहे. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो त्यावेळेस माझा देखील परिवार कुटुंब त्यातूनच गेलंय. आप्पा मी आप्पासाहेबांना मनापासून धन्यवाद देतो की ज्या कुटुंबातून सावरण्याचं बळ, ऊर्जा, प्रेरणा मला देखील आप्पासाहेबांकडून मिळाली, माझ्या कुटुंबियाला. आणि म्हणून आप्पासाहेब नेहमी म्हणतात, मन आपलं स्वच्छ असेल तर सगळं आपल्याला स्वच्छ दिसतं. आणि मग आपण कसं वागावं, कसं बोलावं याचं मगाशी देखील सचिन दादांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो, समाजाची आणि आपली काहीतरी बांधिलकी आहे. मला काय मिळेल यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे, मी या देशाला, माझ्या राष्ट्राला काय देणार आहे, ही शिकवण आप्पासाहेबांकडून आपल्याला. आपल्याला माहित आहे समाजामध्ये उद्योगपतींच्या मुलांना वडिलोपार्जित उद्योग व्यवसाय मिळतात, राजकारण आरोग्य क्षेत्रात सुद्धा आई वडिलांचा वारसा पुढं मुलं चालवतात. पण आज नानासाहेब आप्पासाहेबांच्या विचारांचा जो वारसा आहे त्याची किंमत जगातल्या सगळ्या संपत्ती समोर किती आहे, त्याचं मोल होऊ शकत नाही, ते अनमोल आहे. आणि म्हणूनच सचिन दादाने जे काम सुरू केलंय आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचमुळे आज त्यांना या टिबरेवाल विश्वविद्यालयाने दिली पदवी प्रदान केलेली आहे. मला आता आपल्या गव्हर्नर जे आपले राज्यपाल महोदय आहेत आता नवीन आले त्यांनाही आपल्या याच विद्यापीठाने पुरस्कार पदवी दिलेली आहे. आपको मैं धन्यवाद देना चाहता हूँ टिबरेवाल जी, आपने सही व्यक्तिमत्व को आज एक क्योंकि इस पुरस्कार की वजह से आपके जो विश्वविद्यापीठ है उसकी गरिमा बढ़ गई है, मूर्ति बढ़ गई है और पुरस्कार की गरिमा बढ़ चुकी है. आपने आज सिर्फ सचिन दादा को ही डीलीट से सम्मानित नहीं किया है, पूरे लाखों श्री सदस्य को ये
और उसमें मैं भी हूँ, इसलिए आपको धन्यवाद देना चाहता हूँ। आणि म्हणून मी आज एवढं सांगतो की खऱ्या अर्थाने अशी लाखो माणसं समाजासाठी आपण देणं लागतो या भावनेने घडवणारी युनिव्हर्सिटी, अनेक युनिव्हर्सिटीज आहेत, पण माणूस घडवणारी युनिव्हर्सिटी रेवदंडेला आहे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा मगाशी मी म्हटलं, जेव्हा जेव्हा मला थोडंसं आता आपल्याला माहीत आहे की आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे मी या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे। काम जास्ती आहे, कमी वेळा जास्तीचं काम करायला लागतं, आणि जेव्हा मला थोडं टेन्शन येतं तेव्हा मी लगेच आप्पासाहेबांना फोन करतो आणि आप्पासाहेब म्हणतात काही टेन्शन घेवा, सगळं घेऊ नका, सगळं उत्तम होईल। मला खूप लोक विचारतात तुम्ही झोपता कधी जेवता कधी, ते पब्लिक नागरिक हेच माझं टॉनिक आहे। आप्पासाहेबांनी मला तसं शिकवलंय, त्यामुळे मी त्या मार्गाने काम करतोय। आणि म्हणून शेवटी आपलं प्रतिष्ठान जे आहे त्याच्या माध्यमातून खूप कामं होत आहे। खरं म्हणजे वृक्ष लागवड असेल, आरोग्य शिबिरं असतील, स्वच्छता असेल, अशी अनेक कामं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहेत। तिथं सरकार पोचत नाही, तिथं श्री सदस्य आप्पासाहेबांची पोचत। कारण एकदा म्हणजे स्वच्छता मोहीम सुरू केली की मी अनेक ठिकाणी जातो, गुणवंताजी बघतो तिकडे, आणि सकाळी लवकर सगळे हजारोच्या संख्येने आणि शेकडो टन कचरा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि फक्त फोटो वगैरे नाही, फोटो तर काढतच नाही, बिलकुल काम करतात आणि सगळं साफ। काल जे चित्र पाहायला सगळ्यांना मिळत होतं, दुसऱ्या दिवशी जादू झालेली असते। आणि किमया नानासाहेबांची आप्पासाहेबांची आहे, सचिन दादांचे पुढे नेत आहे। आणि म्हणून अनेक उपक्रम आपण सुरू केले, त्यासाठी मी आपल्याला प्रतिष्ठानला मनापासून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो। शासन देखील, सरकार देखील, आपल्या सगळ्यांच्या आणि मग सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे। त्याला काहीतरी त्याच्या सोयीसुविधा, मूलभूत सोयीसुविधा, या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातला सर्वसामान्य घटक सुखी झाला पाहिजे, असाच आमचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। आणि म्हणून आपलं मार्गदर्शन सातत्याने पाठीशी राहो अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि आमची एक बैठक झाली गेल्या 15 दिवसापूर्वी, मी आणि या राज्याचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवारजी, आम्ही ठरवलं की या वर्षी समाज कार्य, सामाजिक कार्य, हे सगळं जे काय अवाढव्य काम सुरू आहे, या महाराष्ट्राचा सगळ्यात मानाचा पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण देण्याचा निर्णय या वर्षी काम होतो।
आता पुरस्कार द्यायचा आम्ही परवानगी तारीख अप्पासाहेबांची मागतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे जागेचा, त्या जागेचा शोध चालू आहे. मागच्या वेळेस जेव्हा खारघरला नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता तर 40 लाख लोक तिकडे होते. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली. आता आपला रेकॉर्ड कोण मोडू शकतं? तो आपणच मोडू शकतो. त्यामुळे मी त्यावेळी व्यासपीठावर होतो, शेवटचा माणूस असा छोटा दिसत होता. आणि आता महाराष्ट्र भूषण अप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करायचं आहे. आणि तो सगळे रेकॉर्ड आतापर्यंत सगळे रेकॉर्ड त्याच्यामध्ये मोडीत निघतील असा विश्वास आपल्या सगळ्यांना. टिबरेवालजी यहां पर किसी को बुलाना नहीं पड़ता है, ये सब ऐसे निमंत्रण नहीं है किसी को भी. इतने लोग बाहर है, इधर भी है, इधर भी है, उसके बाहर भी है. ये आपको कभी देखने को नहीं मिलेगा ऐसा दृश्य. म्हणून मी पुन्हा एकदा सचिन दादांचं मनापासून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सद्गुरु. हे कशासाठी आले? समाधान हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. समाधान हे मान्यावर येत नाही, प्रत्यक्ष भोगा प्रत्यक्ष त्याची अंतकरणामध्ये परिपूर्ण प्रचिती घ्यावी लागते, तर प्राप्त होणार प्राप्त होत नाही. आता आजचा दिवस महत्वाचा आशयासाठी आहे. याच सचिन दादा यांचं डॉक्टरेट शांत समारंभ आज प्रत्यक्ष चालू आहे. आता हा देण्याच्या मागे मुख्य उद्देश असा की जे कार्य आपण करत असतो त्या कार्याची दखल घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्या समाजाला दिल्या ज्या जे सुविधा असतात त्या सगळ्या प्राप्त होत असतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असं नाही, पुष्कळ प्रकारचे त्यांचं सांगतो मी काय. पहिले महत्वाचं काम राहिलेलं आहे आजच्या ह्या डॉक्टर दिल्याचं महत्व असं. पहिलं आपण त्यांचे आभार प्रदर्शन करायला पाहिजे आणि आभार प्रदर्शन करून सुद्धा ते पूर्ण होणार नाही. श्री जगदीशनाथ गाभरबाल टिबरेवाला या विद्यापीठाचा विद्यापीठ आहे मोठं आणि अतिशय मोठं कार्य करतात. ते समाजाचे ऋण जे आहे हे ऋण महत्त्वाचे असतात. ज्याप्रमाणे मातृऋण आहे, पितृऋण आहे, आचार ऋण आहे, त्याप्रमाणे समाजाचं ऋण सुद्धा प्रत्येकाला आपल्यावर आहे. प्रत्येकाने ते ऋण फेडायचं आहे आपण.
त्यातलाच एक महत्वाचा भाग की सचिन दादाला डॉक्टरेट दिल्यामुळे या विद्यापीठाचे अत्यंत आभार मानतो मी. कारण असं की या डॉक्टरेट झाल्यानंतर आणखीन कामाला उत्साह उत्तम प्रकारे येईल. एवढा सगळा मान सन्मान आमचा गेला गेला तो आपल्या सर्वांच्यामुळेच आहे, म्हणजे शक्यच नाही. आपण स्वतःवरती केलं म्हणजे प्राप्त आहे, आता प्राप्त आहे का सांगा नाही, शक्य नाही. किती महत्त्वाचं काम कार्याची दखल ह्या विद्यापीठाने घेतली. त्याच्यामध्ये श्री जगदीश प्रसाद भाबरमल पिंजवाला हे जे आहेत याने महत्त्वाची अडचण माणसांची ओळखली की आज आई वडिलांना मोठा सहज अगदी मुलाला शिक्षणाचा प्रश्न पडतो की आज हा मुलगा वयात आलेला आहे, तो शाळेत जायचं वय झालेलं आहे, कुठल्या शिक्षणाला याला घालायचा, काय करायचं, तर मोठाही प्रश्न यांनी सोडवला. गुरुवाला विद्यापीठाने मोठा प्रश्न सोडवला की आई वडिलांची काळजी भेटली. शिक्षणाचे सगळे वर्ग चालू केल्यामुळे लहानपणापासून ते उत्तम उत्तम शिक्षण त्या मुलांना मिळालं हे समाजातून फार मोठे फेडले ते आहे. हा कार्यक्रम जा प्रत्यक्ष झाला त्याला उपस्थिती माझी महत्त्वाची आहे. व्यासपीठाला सन्मानही असे जे सगळे आहेत त्यांची उपस्थिती आहे म्हणून या कार्याला शोभा आली. तसंच नुसते उत्पन्न जमणार असतं आपण सर्वजण आले व कार्याला शोभा आणली हे पण महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब सगळ्यांना आम्हाला प्रसिद्ध आहेत, कामाही प्रसिद्ध सगळ्यांना आहेत, सगळ्यांना प्रसिद्ध त्यांचे आहे ना, सगळ्यांना आहे. आता त्यांनी जे उपस्थिती दिली ही फार महत्त्वाची आहे. एवढा 24 तास काम करणारे काम संपत नाही असं काम आहे तिथे आणि हे सगळं टाकून आपल्याने वेळ दिला. एवढं मोठा आपल्याला प्रेम त्यांचा आहे ना, एवढं मोठा प्रेम आपल्याला त्यांचा आहे की सगळं काम टाकून आपल्यासाठी खास वेळ दिला. किती वेळ जाऊ दे काम काम कार्य झाले असे किंवा कार्यक्रम संदर्शनी जाणार नाही म्हणजे काय आता जेवढा दिला काय वेळ लागला नाही तर जेव्हा वेळ नसतो अशी अवस्था आहे. एवढं काम असतं पुष्कळच काम आहे, संपूर्ण राज्याचं काम आहे, थोडं काम आहे का. एवढं सगळं असून सुद्धा ते आज प्रत्यक्ष हजर राहिले त्याला सुद्धा माझा कटरी नमस्कार. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री कपिल देवजी पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्या एवढा राज्याचा कारभार सांभाळून सुद्धा त्याला वेळ दिला. त्याच्या मी आभार मानतो, नमस्कार करतो. नंतर खासदार माननीय खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या आठवड्या सगळ्यांसाठीच खास आले आपल्याकडे वेळ दिला. त्यांना मी नमस्कार करून त्यांना सगळे नमस्कार करून आभार मानतो. नंतर माननीय खासदार पूनमताई महाजन या सुद्धा आपल्या खास वेळ काढून आल्या आणि आपल्या कार्याला या सर्वांनी शोभा आणली ना सर, शोभा आणली त्यांनी तो कार्यक्रम झाला. नंतर माननीय श्री संजय मुखर्जी MD सिडको यांचं तर आभार कमिशन फार मोठं मानायला पाहिजे कारण एवढं मोठी जागा उभारून नाही करून दिली. या जागेच्या आज आपण इथे बसलो 2-3-4 दिवस अगोदर आपल्या उभारणीला करून दिली यासाठी सर मी त्यांचे आभार मानतो, त्यांना सगळे नमस्कार करतो. तसं बघायला गेलं पण मुख्यमंत्रीजींनी महान मोठं काम कंपन्याने केलेलं आहे. ते सिडकोच्या अंडर असल्यामुळे सिडको खत यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी आपल्या ह्या
कार्यक्रमासाठी जागा जागा उपलब्ध करून दिली नाही तर आपण कार्यक्रम कुठे केला असता, जागा नव्हती आपल्याला. त्यांचं सुद्धा सत्यवस्थेने आवड सहज मानतो. नंतर श्री जगदीश प्रसाद साबरमान टिंबरेवाला विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्री विनोद टिंबरेवाला यांचं सुद्धा सर्वांचे आभार मानून सर्वांना सप्रेम नमस्कार करतो. आता हे जे कार्य आहे विद्यापीठाचं ह्याच्याबरोबर सुद्धा सुसरा म्हणून काम उत्तम करतात. आता या मोठ्या महिला त्या सुसरा म्हणून काम छान फार छान त्यांनी काम उत्तम केलं. हे काय विद्यापीठ चालवायचं म्हटल्यानंतर त्यांचे सहकार्य आहे, सहकार्य अतिशय चांगले आणि उत्कृष्ट आणि साथ देणारे असल्यामुळे हे कार्य साधू शकतं. त्याचं कठीण आहे ना, ओपन आहे ते विद्यापीठ चालवायचं किंवा शिक्षण घ्यायचं. शिक्षणावर पुढे भवितव्य माणसाच्या मुलांचं अवलंबून असतं, सोपी गोष्ट नाही. आता विद्यापीठाचं मोर एक मोठं कार्य आहे की करिअर घडवल्याशिवाय पुढे काहीच माणसाचं आयुष्य पुढे समाधानी शांततेने आनंदी जातच नाही. केवढं मोठं कार्य करतं समजा केवढं मोठ्या या माणसाने फेडले बघा तुम्ही. आणि हे त्यांच्या जोडीला असलेले सहकारी सुद्धा शिक्षण स्टाफ आहे सगळं पुष्कळ आहेत. ऑफिस असेल, ऑफिस स्टाफ असेल, त्या सर्वांना परत मी आभार मानून परत सगळ्यांचे सत्र नमस्कार करतो. दुसरा आता एक माननीय श्री राजेश धारवेकर आयुक्त नवी मुंबई मनपा यांचं सुद्धा आपल्याला जागा देण्यामध्ये मोठा वाटा आहे. मोठा म्हणजे काय की आज जे प्रत्यक्ष बघायला गेलो आपण ही जागा कॉर्पोरेशन ह्या जागे अंडर जागे कॉर्पोरेशन अंडर येते जागा ही ज्यांचं सहकार्य आपल्याला आहेत आणि होतं म्हणून ते कार्य झालं त्याबद्दल पण त्यांचे आभार आणि आता श्री माननीय श्री रमाकांत टिंबरेवाला, श्री विशाल तबर टिंबरेवाला, उमा विशाल टिंबरेवाला, माननीय श्री यश विशाल टिंबरेवाला, माननीय श्री मनमोहन बागरी, माननीय श्री राधेश्याम जसरापुरिया, माननीय श्री वीरनाथ केडिया, माननीय श्री दीनदयाळ मुरारका, माननीय श्री बाबूलाल खंडरिया, माननीय श्री राम अवतार अगरवाल, तसेच आणखी व्यासपीठावर असलेले सन्माननीय अतिथी या सर्वांना मी आभार करतो प्रवेशन आणि शिवाय सप्रे नमस्कार करतो. आज जो आज समारंभ झालेला आहे हा देशाचा समारंभ आहे. डॉक्टरेट पदवी नावाच्या आगळ लावण्याची लावण्यासाठी जे आज विद्यापीठाने मोठा कार्यक्रम केला किंवा जे सहकार्य आपल्याला सगळ्या प्रकार दिलं, पहिलं म्हणजे डिक्लेशन देणं, डॉक्टरेट म्हणून डिक्लेशन पहिलं दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम घडला झाला असताना असं झाला. तेवढं बघा त्यांचं सहकार्य हा सामाजिक सेवेसाठी सहकार्य त्यांचं आहे आणि सामाजिक सेवेसाठीच हा डॉक्टर पुरस्कार दिला गेलेला आहे. हे बघा ही साधी गोष्ट आहे की समाज कसा आहे. आज समाज बघायला गेला तर बघा मानवी जीवन कसं आहे. मानवी जीवन हे एका या भवसागरात संसार प्रपंचामध्ये भरकटलेल्या अवस्थेत आहे. संपूर्ण भरकटलेली अवस्था माणसाची असते. काय करावं, कसं करावं, कुठे जावं, वेगवेगळ्या प्रकारचे विचार सदा सारखे येत असतात. ह्यातून मार्ग काय, ह्यातून बाहेर कसा पडता येईल मला, की हे चांगलं उत्तम कसं होईल माझं, आनंदी आयुष्य होऊन मला सगळ्या बाजूने ऐश्वर कसं मिळेल, हे एक विचार करण्याची भूमिका प्रत्येकाची असतेच. पण ह्यातून मार्गदर्शनाची आवश्यकता असते ना, की जसं एखादं भवसागरामध्ये नाव होडी नाव द्यावाप्रमाणे भरकडत जाते, विचार कोणतीही मिळत नाही, त्याला काय करावं, कुठे जावं, कसं जावं. पण अशा वेळेला जर एखादा दीपस्तंभ त्याला दिसला त्याला दिशा समजते नाही. दीपस्तंभाच्या दिशेनेच जावं, ती दिशा आपल्याला किनार पडतील नाही, आपली कोण नेणार नाही. एवढं हे प्रत्यक्ष दृष्टांत आहे. हे कार्य झाला साहेबांपासून
1942 पासून आम्ही राजकारण आलेले राजकारण आहोत. प्रत्येक माणसाला दिशा दाखवायची, संसाराचा उत्तर कसा होईल, आनंद कसा राहील, तो त्याला यश प्राप्ती कशी मिळेल, या सगळ्या चक्रातून तो चिंतेतून कसा बाहेर पडेल, हे एवढंच नव्हे की माणसाने अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला दोन भाग आहे, एक सद्गुण आहे, एक अवगुण आहे. अवगुणाकडे मनुष्य का जातो? या संसारामांच्या सगळ्या चिंता, सगळ्या असले उद्वे, वेगळ्या प्रकारची दुःख, यातून मनुष्याच्या मार्गात जात असतो. आता हे अंतकरणाने परिपूर्ण आम्ही जाणून घेतलं की माणसाला दुःख कशामुळे आहे, मानसिक दुःखी माणूस का, त्याचं कारण काय, की माणसाला दुःख हे कशामुळे असतं, एकच की सगळ्या बाजूनी त्याला आता आतमध्ये काय बाजू सगळ्या माणसांचं आतमध्ये विषय विषय किंवा पुष्कळ आहेत, 8 विषय. पहिला काम विषय, दुसरा लोभ आहे, तिसरा क्रोध आहे, तिसरा मध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, चिंता आहे, अहो किती 8 प्रकार आहे, दंभ पण आहे, आहे ना. हे सगळे घेऊन मनुष्य एकाच वेळेला विचार केल्यानंतर माणसाचं स्थिती राहील का सांगा मला, काय करावं, काय काय करू, हे मात्र अंतकरणामध्ये त्याला कळतच नाही काय, कशा प्रकारे आपण जावं, कोणत्या मार्गाला जावं, कसं त्याला मार्गदर्शन देण्याचं काहीही कारण कुठेही साधन नसतं. एकच साधन त्याला आहे, ते म्हणजे संत वाङ्मय. संत वाङ्मयाचे जर विचार त्याला मिळाले तर परिपूर्ण सगळ्या बाजूनी बाजूला आम्हाला काढता येईल. आता प्रत्यक्ष बघायला गेलं तर आता एवढे सगळे सदस्य आहेत, ते सगळे बैठकीत जातात. बैठकीत जातात याचा अर्थ काय, बैठकीमध्ये काय मिळतं, ते माणसाला समाधान मिळतं की आपले विचार जे आहेत ते विचार संसार आणि प्रपंच उत्तम कसा व्हावा यासाठी विचार दिले गेलेले असतात. स्पष्टच आहे की यासाठी असतात, कारण ज्यावेळेला मनुष्य येतो त्यावेळेला सगळ्यामध्ये दुःखी असतो, दुःख त्याला बाजूला होतं, पण बाजूला होण्यासाठी जे करायला आम्ही सांगितलेलं असतं ते साधे करायचं, ते ऐकायचं, संत वाङ्मय ऐकवायचं आहे, ऐकून आपण परिपूर्ण अंतकरणामध्ये त्याचं मरण करायचं आहे, अंतकरणामध्ये आचरण करायचं आहे, बस थोडं सोपं काम आहे, काही धड काम त्यात नाही. दुसरी बाजू बघायलेली तर समाजाची सेवा पण आपल्याकडे चालते. आता समाज समाज मनुष्य मनुष्य म्हणूनच समाज होत असतो ना, असं होत नाही. समाजाला शिकवण पण काय, ही समाजाला पण शिकवण आहे, पण समाजाला प्रबोधनाची आवश्यकता असते, त्यासाठी बाहेरच्या ज्या गोष्टी काय आहेत दिसणाऱ्या, आणि स्वच्छता अभियान आहे, रक्तदान शिबिर आहे, आरोग्य आरोग्य शिबिर आहे, नंतर तुमचं साक्षरता वर्ग आहे, असे असे पुष्कळ उपक्रम आपण केले जातात, पुष्कळ आपण करतो. कुठूनतरी समाजाला स्वास्थ्य मिळावं, समाधान मिळावं व आपल्या अंतकरणामध्ये जी स्वच्छता व्हायला हवी ती स्वच्छता व्हावी, ती अंतकरणातली स्वच्छता जी आहे ती स्वच्छता आल्याशिवाय बाहेर मनुष्य हात लावणार. आम्ही कितीतरी वेळ बघितलं आहे की ज्यावेळेस स्वच्छता अभियान आणि आपण एखादा विभाग घेतो त्यावेळेला नुसते बाजूला आपले बघत बसत असतात, ना सांगायला तर विनंती करायला की अहो या अहो काका या तेव्हा येतात. आता ठीक आहे, सांगायला पाहिजे, सांगितल्याशिवाय काय होणार नाही, सांगायला तर पाहिजे, सांगितल्याशिवाय तर काय कोणी काम करणार नाही. आता तुम्हाला सुद्धा आम्ही सांगितलं आहे तेव्हाच तुम्ही काम केलं, तसंच आहे ते. आता यांच्या कणामध्ये स्वच्छता महत्त्वाची आहे, जे वेगळ्या प्रकारचे विचार अवलक्षण देत असतात ते बाजूला करण्यासाठी स्वच्छता पहिली घालू पाहिजे आमच्या कडा प्रत्येकाने. की एखाद्या माणसाला ऐश्वर वेळ, एखाद्या माणसाला ऐश्वर आपण बघितलं तर आपल्या देशबद्दल तिरस्कार होतो येतो का, काही वाटतं का आपल्याला, हे पहिला गुण राहायला पाहिजे. हा गुण अतिशय आपल्या देशाला घातक आहे. आज आज अवगुण म्हणून तुम्ही गेला नक्की भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. प्रत्येकाने अभ्यास करायला पाहिजे आणि प्रत्येकाला प्रयत्न करताना ह्या अशा प्रकारे प्रत्येकाला सांगतो की बाबा बघ, तू अंतकरणामध्ये जे विचार वेगळ्या प्रकारे देत असतात ते आपल्याला नसावेत, हे आपल्याला भविष्यातल्याला वाईट आहेत, पुढे अतिशय वाईट असतात, हे कधीही कोणी घेऊ नये. हेच आहे अंतकरणामध्ये बरोबर पटण्यासाठी किंवा अंतकरणातले हे विचार जाण्यासाठी परिपूर्ण अंतकरणामध्ये संत वाङ्मयाचा अभ्यास करायला पाहिजे. संत वाङ्मयामधले जे लोक होतात धार्मिक धार्मिक नाही, सामाजिक प्रबोधन केले त्यांनी आपल्यासाठी, समाजाला प्रबोधनच त्यांनी केलेलं आहे आपल्यासाठी. हेच त्याचा जर अभ्यास आपण केला तर परिपूर्ण अंतकरणामध्ये शुद्धता येईल आणि मनुष्य म्हणून मानवता धर्म होऊन कसं राहायचं, मानव धर्म होऊन कसा सांभाळायचा, हा प्रत्येकाला अंतकरणामध्ये ज्ञात होईल. आता प्रत्यक्ष बघायला गेलं तर मूळ जी तर ही शिकवण तयार केली आहे मूळ
संतांनी जी मूळ तयार केले ते मानव आणि जात आणि मनुष्य मानवता जात मानव जात आणि मानवता धर्म बस एवढंच केलेलं आहे. बाकी अशा पश्चात काही केलेलं नाही. तेव्हा हा जो मूळ पाया आहे हा पायावर सगळं बसवलं आहे. त्याच्यामध्ये स्वदेश आहे, स्वधर्म आहे, स्वदेव आहे ना, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे कळत नाही स्वधर्म म्हटलं की माझा धर्म जो धारण करतो धर्म तो नाही. मानवता धर्म हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, तो सगळ्या सगळ्या सर्वांचा आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही, तिरस्कार नाही, देशपक्ष नाही, काही वेगळेपणा नाही. तो माझा धर्म दुसरा सदैव आहे. सदैव म्हणजे याचा अर्थ काय, देव म्हटलं की लोक म्हणतात देव मानतात तसं नाही. अहो मानण्याचा काय प्रश्न आहे. अंतकरणामध्ये प्रत्यक्ष पाहायला गेल्या नीट अंतकरणामध्ये पाहिलं वा देव आहे म्हणून आपण घेऊन मी बोलतोय तुम्ही ऐकता हे शक्य आहे का? पण देव बोलता आपण अंतकरणाला कळायला पाहिजे. पण देव अंतरी अंतरी भेट नाही जगदा म्हणजे धर्मांतरी अशा अवस्था माणसांनी एवढं अर्ध्या माणसाकडे की देव अंतकरणामध्ये आहे. त्याला परमात्मा म्हणतात, अंतरात्मा म्हणतात, जगदात्मा म्हणतात, चैतन्य म्हणतात, पुष्कळ नावं आहेत. त्या अगदी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एक अभंग महत्त्वाचा आपल्या ह्यांनी दिलेलं आहे. आपण अभ्यास नाही करत आहे. देह देवाचे मंदिर आज आत्मा परमेश्वर समजायला पाहिजे प्रत्येकाला. आता हे जर अंतकरणात समजलं तर प्रश्न येतो कुठे सांगा मला. तो आपल्या आतच बाहेर आणतो हे बघण्यासाठी मात्र काय करायला पाहिजे. त्यातल्या आत आपलं आपण पाहायला पाहिजे. ज्ञानाची व्याख्या अशी, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण. म्हणजे आपलं आपण बघता येतं का आपल्याला? आपलं आपल्याला बघता आलं तर समजावं संपूर्ण आपल्याला ज्ञान प्राप्त झालं नाही, पण अज्ञानाची भूमिका नंतर आपल्याला कळू शकेल. एवढं श्रेष्ठ आहे शिकवण, संत शिकवण. एवढी संत शिकवण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आपण काय घ्यायचे काय घेतल्याने मनुष्य म्हणून जो आहे मानवता म्हणून जो उभा करायचा आहे तो आपला उभा करता येईल. कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही, जाती सणाचं नाहीच राहणार. जात आणि धर्म ही मानव निर्मित आहे, मानवाने तयार केलेली आहे. परमेश्वराने मनुष्य जात आणि मानवचा धर्म ह्या दोनच मनुष्य जात आहे या मनुष्य जातीसाठी मानवता आहे गुण दिले, मानवचा धर्माचे गुण दिले, बाकी काही दिलेलं नाही. हाच सगळीकडे बघायला गेला तिरस्कार हाच सगळीकडे सगळीकडे आहे पण आहे की नाही हे काय उपयोगाचं नाही आपल्याला. आपल्या देशासाठी नव्हे आपल्या आपल्यासाठी पण प्रत्येकासाठी वाईट आहे. हे प्रत्यक्ष जर बघायला गेलं आपण प्रत्यक्ष त्याची फलश्रुती फार वेगळी होत असते, किती त्रास होत असतो सगळ्यांच्यापासून. हे आपण आता प्रत्यक्ष जर बघायला गेलं आपण ते आपण आता हे कमी करायला पाहिजे बघायला का. आणि माणसाचा धर्माची भूमिका आमच्या करण्यामध्ये घेऊन चालायला पाहिजे. कारण आता जन्माला तो एक दिवस झाला संपला, आता एकच दिवस आपला राहिला आहे प्रत्येकाचा. दुसरं नाही दोनच दिवस आपलं आयुष्य मधल्या आता मधल्या काळामध्ये जो भाग आहे त्याला आपण आयुष्य म्हणतो. त्यात आपण काय करणे आहे शेवटचं जे व्हायच्या आधी प्रत्येकाने आमच्या काळामध्ये परिपूर्ण ठरवायला पाहिजे. ते खरंच नाही आज भविष्यवर जन्माला मी आलो ना माझ्याकडनं काहीतरी करतो मी का देशासाठी व्हायला पाहिजे, समाजासाठी व्हायला पाहिजे. किंवा आईवडिला जन्म दिला आहे आईवडिलांचा रूप सुद्धा फेडायला पाहिजे. आपण सगळ्या बाजूनी जर बघायला गेलो आपण एवढे तुटून आपल्यावर असतात आणि एवढ्या ऋणाखाली ओझ्याखाली आपण प्रत्यक्ष वावरत असतो. मग आपण आता कसं राहिलं पाहिजे हे ऋण फेडण्याचे आपण काय काय करायला पाहिजे सांगा मला. किती प्रकार करायला पाहिजे, किती अंतकरणामध्ये बदल आपल्या करणार हा विचारांचा बदल हा महत्त्वाचा याच्यामध्ये आहे. अंतकरणामध्ये जर वाईट विचारांची भूमिका गेली, चांगल्या विचारांची भूमिका आली, समजून सुविधा संक्रम आले काय प्रॉब्लेम येत नाही. माणूस उभा राहू शकतो, माणूस धर्मामध्ये मनुष्य उभा राहू शकतो. पण एवढं स्पष्ट असून सुद्धा संत वचन एवढी स्पष्ट आहेत. सहज सहज जर आपल्याला प्राप्त केली तर आपल्या सहज सहज आनंदी आनंदी आपलं आयुष्य जातो आणि शेवट आपला चांगला होतो, वाईट होत नाही. आता शेवट कोणाचा देहाचा वाईट होतो, देहाचा वाईट होणं ह्याला महत्त्व काही नाही. जन्म झाला झाला जन्मस्थळ जन्म वेळ जन्म ठिकाण सगळं एकाच ठिकाणी लिहिलं असतं त्या बदल त्याच्या होत नाही कधीच. आपण येताना जन्माला येताना जर विश्वास आपण ठेवला तर आपण जन्माला येताना सगळं आपण घेऊन आलेलं असतो. अन्न वस्त्र निवाराशिवाय जन्म आणि मृत्यू कुठं आपला आहे कसं आहे कशा प्रकारे आहे. अहो देह बंद पडण्यासाठी तुम्हाला सगळं देह पडण्यासाठी काही अनेक कारणं होत असतात, पुष्कळ कारणं होतात. पण देह बंद पडणं एवढंच काम असतं
त्याने वाईट वाटायला बार होता पण देह बंद पडेपर्यंत जन्माल्यापासून त्यांनी काय केले याला फार महत्व आहे. आता ह्या सगळ्या चक्रातून सुद्धा उत्तम प्रकारे संसाराने प्रपंच उत्तम करायचं आहे. तो काय टाकायचा नाही, कोणीच टाकायचं नाही. टाकून कधी होणार नाही, टाकून पण दुःखी होईल तो, कारण हा संसार बरोबर आलेला आहे आपल्या जाणारच नाही करत मिळाले का नाही. अहो जेव्हा अन्वस्त्र मिळवण्यासाठी जरी आपण करतो तर संसारानेच करतो म्हणजे बाबा कशाने करतो. हा नोकरी करतो, धंदा करतो, काम करतो, शिकतो, शिक्षण घेतो, नंतर इंस्टेंट प्रॉपर्ट्या घेतो, घरदार घेतो, कशाने घेतो संसारासाठी. जे प्रपंच काय करायचा, जे प्रपंचानी काय शिकवत ही फार महत्त्वाची आहे. संत शिकवण कुठंच मिळेल कशातूनही मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा प्रत्येकाने. प्रत्येकाने अंतकरणावर हे लक्षात ठेवायला पाहिजे की मी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपलाय झोपायचा आणि विचार करायचा की मी काय केलं आज सकाळपासून, मी आज काय केलं, किती चांगलं केलं, समाजाने किती चांगलं केलं, बाकी सगळे रूम फेडण्यासाठी आपण काय काय केलं. प्रत्येकाने अंतकरणावर विचार करायला पाहिजे आज की आपली झोपतानाही विचार करावा की आपण आज सकाळपासून परत जास्त झोपेपर्यंत आपण काय केलं. हे जर अंतकरणामध्ये परिपूर्णच आपल्या उजळणी झाली आपली नक्की आपल्या सुधारणा होईल. आणि जे अनावश्यक आहे ते थांबून आवश्यक आहे तेवढं आपलं करता येईल. तर ते बघा प्रत्यक्ष आता हे प्रत्यक्ष आता हे तुम्हाला दिसतंय सुरू दिसतंय ना. आता एवढं जाणारे संत समाजाचा अभ्यास केला, आचरण केलं, शिकवलेलं घेतलं म्हणून आज आले ना सगावाला. म्हणून तर आज जे आज कार्य आहे आज आता हे आज शिक्षण समारंभ चालू आहे. हा चालू कशामुळे सांगा मला. हा चांगल्या एका संतमंत्र्याच्या विचारातूनच दिलेल्या प्रत्येकाला आम्ही आहे. आमच्या बदलचं काही नाही, आमच्या बदलापर्यंत काही नाही. आता संतांच्या विचार एवढं श्रेष्ठ आहे. मये श्रेष्ठ तो येतो केव्हा, त्यासाठी विद्यापन आवश्यक आहे. जे विद्येचं कार्य आज युनिव्हर्सिटी करते ते अतिशय महान आहे. कारण विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठ तो या जगामध्ये न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे. सगळ्याला स्पष्ट विद्येचं महत्त्व केवढं दिलं आहे, एवढं महत्त्व आहे विद्येचं. विद्या मुलांना शिकायला पाहिजे प्रत्येकाने, प्रत्येक मुलाला, प्रत्येकाला लहान मुलाला माझं हे सांगणं असतं की नाही. त्यासाठी बाल संस्कार चालू केले आम्ही, त्या मुलांना चांगले संस्कार व्हायला पाहिजे, चांगली शिकून मोठं होऊन आज देशाने भावी पिढी उत्तम प्रकारे उभी राहिली पाहिजे. आज भावी पिढी आहे देशाची आपल्या. हे कसं काय सांगा मला, कोण हे उभी कोण करणार पुढे. आधार संघ आहे ते आपले सगळ्या देशाचे आभार आधारस्तंभ असतात. शिवाय चांगलं शिक्षण दिलं आई वडिलांचे आधारस्तंभ असतात म्हातारपण. नाही तर मला शिक्षण नसेल आधारस्तंभ, आधारस्तंभ नसतील त्याला योग्य संस्कार नसतील वेगळ्या मार्गाला आई वडिलांना जावं लागतं. त्याच्याला बोलायचं नाही काय, हे चांगलं नाही का. आमच्या कणामध्ये परिपूर्ण जाणीव प्रत्येक माणसाला पाहिजे. जाणीव असल्याशिवाय फुकट आहे, जाणीव अखंड पाहिजे की आज आपले आई वडिलांनी लहानपणापासून वाढवलं, शिक्षण दिलं, उभं केलं, आपण त्याचे अनंत उपकार आहे ते दिसून आहे आपण कधीच. आता ही सूचना आहे प्रत्येकाला का, हे बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो असं असं नसावं, कधीच नसावं. प्रत्येकाने आमच्या घरामध्ये एकच विचार करायला पाहिजे की आपली पण वेळ पुढे तीच येईल, मग काय करावं काय करावं. आपली वेळ येऊच नाही, आतापासून संस्कार आपण घेतलेला आपल्या मुलांना आपण देता येतील आणि पुढे वेळी मी येणारच नाही आपल्या दुःखाची असं सगळे असतात. अशातला अर्थ नव्हे, काही फार उत्तम चांगल्या विचारात ते असतात असं नाही माझा अर्थ. वेगळं काही कोणीही समजू नये की आमच्या घरामध्ये प्रत्येक वेळेला शिकवणीचं उत्तम जर महत्त्व कळलं ते जर घेतलं संत वचनाचं तर त्याचं भवितव्य फार उत्तम उज्ज्वल आहे. आणि उज्ज्वल भवितव्य हे आपल्या देशासाठी तर फार महत्त्वाचं आहे. हो देशासाठी आज प्रत्यक्ष आपण बघतोय आता बघा व्यासपीठ बसले अतिथी आहेत ना, इथे जाण्यासमोर पण बसले आहेत. आता बघा किती झटत असतात, म्हणजे झटण्याचं काम जे आहे त्याला आपण सहकार्य म्हणून कुठल्या प्रकारात द्यावं आपण सहकार्य द्यावा की चांगल्या विचारातून सहकार्य आपण द्यायला पाहिजे ना. नक्की चांगलं होईल आपलं काय होणार, वाईट काय होणार सांगावं. एवढं महत्त्व ह्या शिकवणीला आहे आणि ही सत्य शिकवण नसेल तर माणसाची अवस्था बिकट आहे का नाही याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. तर ज्या वेळेला तुम्हाला संतोष स्पष्ट
त्यांच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी सांगितलं की दिल्लीकडे जाऊन फिरून ये, भारतामध्ये फिर, प्रत्येक ठिकाणी काय दुःख आहे, कसं आहे, मनुष्य कसा वागतोय, काय माणसाचा विचार काय आहे, प्रत्यक्ष जाऊन बघ, मग तुला कळेल किती माणसं सुखी आहेत, तू सुखी असलेली माणसं सुद्धा कशा प्रकारची सुखी आहेत हे पण कळायला पाहिजे आपल्याला. त्यासाठी परिपूर्ण परिवर्तन केलं, ज्याप्रमाणे समर्थांनी परिवर्तन करून मग कार्य चालू केलं आहे, तसं नानासाहेब प्रत्येक केलं. मग आल्याचं सांगितलं की आता हा दानभोग घे आणि सुरुवात कर. नानासाहेबांचे गुरु यांचे वडील, माझे सद्गुरु, माझे वडील, बस दुसरं काय नाही. समर्थांना सगळं आहेतच, कुठलंच नाही त्याच्याबद्दल, सगळ्यांचे आमचे आहे. तर माझं पर्टिक्युलर बोलायचं असेल तर एवढं सगळं कार्य उभं केलं, घट्टा अतिशय कट्टातून उभं केलं, तेव्हा हे ऐश्वर दिसते आपल्याला, तेव्हा एवढी माणसं दिसतात. माणसाला येणारी वस्तू जी आहे ही नाशिवंत असेल काय फायदा होत नाही, काही उपयोग होत नाही. पण मात्र जर शाश्वत माणसाला दिलं तर माणसं आठवण अखंड राहते. आम्ही प्रत्येकाला शाश्वत दिलेलं आहे की हे एखादे ऐकलंच आहे तुम्हाला आयुष्य भर तुला उपयोगी पडणार आहे. म्हणजे शाश्वत देणं किती महत्त्वाचं असतं, शेवटपर्यंत पोहोचतं ते माणसाला. आणि नाशिवंत असं ते छोट्या कारणाने सुरू निघून जातं. सांगा मला केवढं महत्त्व आहे याला. आज आपण प्रत्यक्ष आपण ऐकतोय हे भांडवल, मूळ भांडवल संतांना माहितलं आहे, फक्त आम्ही देण्याचं काम फक्त करतो, बाकी काय करत नाही. ज्या ज्या टायमाला ज्या ज्या माणसाला आवश्यक असेल त्या त्या टायमाला ते विचार द्यायचे, एवढंच काम करतो. विचार आमचे नाही, आम्ही पण विचारांचा अभ्यास केला का किंवा आम्हाला बोलता आलं तर बोलता येत नाही येणार नाही. विचाराचा अभ्यास केला तुम्हाला पण चांगलं बोलता येईल. आणि एका एक जर तयार झालं तर 10 नाही 100 माणसं 1000 माणसं तयार करणार. आता हे काय आहे प्रत्यक्ष आहे, ऐश्वर्य आहे, ऐश्वर्य कशामुळे आहे त्याच्यामुळेच आहे, आणि कशामुळे नाही एकच ऐश्वर्य आहे ते. आणि हे ऐश्वर्य अतिशय महत्त्वाचं आहे की आज जे सकाळपासून आले काय काल दुपारपासून पण काल माणसं बसले सगळीचे समोर, का तर समोर जागा मिळावी, समोर आपण दिसावे, समोर आपलं ऐकायला चांगलं व्हावं. सर्वांनी अति दोन आवाज दिसावेत हा दृष्टिकोन त्यांचा असतो. बाकी काही नाही. आता पुष्कळ जणांना तसं बघायला गेलो तर आज सकाळी आम्हाला माफी मागायला पाहिजे सगळ्यांची, पहिली मागायला पाहिजे होती. आज सकाळी काय कारणामुळे आम्हाला धोका असल्यामुळे मोठं फार लेट लागलं आहे. धोकं तुला काही दिसतं थोडं थोडं लागलं पण दिसतं, त्यामुळे लवकर मग आली नाही, वेळ लागला. कारण रस्त्यामध्ये कुठे भाड्यामध्ये एवढे गोट रुपये असतात, कुठे काय असतात, कुठे काय पुष्कळ असतात. त्यावेळेला बघितलं प्रत्येक वेळेला, आता समुद्रातसुद्धा घाण बघितली मी. आपण पाण्यातसुद्धा आपण स्वच्छ ठेवायलाच पाहिजे ना, तशी जमिनीवरती ठेवतो. म्हणजे पाण्यामध्ये हवेमध्ये फार आवश्यक आहे. यात पृथ्वीया तेलवरी आकाश तिन्ही जेव्हा पंचमतही माणसाला उपयोगी आहेत, ती कधीही प्रदूषित होऊ नयेत. प्रत्येकाने अंतकरणामध्ये जपायला पाहिजे. कारण आता माणसाच्या देहासाठी ही पंचमंत फार आवश्यक आहे. आणि या पंचमंतावर मनुष्य ब्रह्मांड झालं जगते. पंचमंतावर मनुष्य जातलाच मनुष्य, ब्रह्मांड पण जगते त्याच्यामधला मनुष्य. सांगा मला मनुष्य आहे, प्राणी आहे, सगळ्यांना हवेची आवश्यकता असते. हवा प्रदूषण होणं किंवा पाणी प्रदूषण होणं, घाण वाढणं चालेल चालेल का राहिला असणार नाही. कारण मागच्या वेळेला एक कार्यक्रम होता मुंबईला, कार्यक्रमाला आम्ही बोटी गेलो होतो. बोटीमध्ये एक पिशवी अडकली सिमेंट, पण बंद पडलेलं आहे. काढली जाणी कोणशांत असतात, मेकॅनिक पण असतात, काढली जाणी. पण असं होता का माझ्या झालं ते का होतं असं तर आपल्या दुष्काळची पण कचरा टाकायचा आहे, कमी टाकायचा आहे, बाहेर टाकायचा आहे, हे आपण आमच्याकडे ठरवून बसायला ठरवायला पाहिजे. आतासुद्धा इथे सुद्धा कचरा टाकताना प्रत्येकाने आपल्या बरोबर न्यायचं आहे. ते ठेवा तिथे साफ व्हावी, साफ करायला ठेवणार सगळे गेल्यानंतर सुद्धा आपण स्वच्छता करणार आणि स्वच्छ करूनच सगळा देणार असं नाही देणार. तर आता हे प्रत्यक्ष जे आहे प्रत्येकाला अंत्यकरणामध्ये आलेलं आहे तरी पण मी सांगतोय प्रत्यक्ष अंत्यकरण आपण गेलं आहे विचार. स्वच्छता हे महत्त्वाचे आहे, आरोग्याला अतिशय महत्त्वाचे आहे, हे आपण पालन करणारच पाहिजे. म्हणून सांगितलं आता एवढं बोललो, पुष्कळ बोललो, पण ऐकून पण घेतलं चांगल्या उत्तम चित्ताने ऐकून घेतलं.
आणखी सर्वांचे आभार परत मानतो की ज्याचा काही कार्यक्रम झाला हा आपल्या सर्वांचे आभार. इतर व्यासपीठा बसूया व्यासपीठा बसल्या सन्मान्यांचे आभार मान्यवरांचे आभार. शिवाय हा कार्यक्रम का झाला तर टिगरेवाल्याने आपल्या संगीतकाला लक्षात दिला म्हणून हा कार्यक्रम झाला. त्यांच्या मी आभार व्यक्त करतो. पण आपण जे एका आपण घेऊन अनेक मोठमोठे शब्द ते आपण सर्वांनी ऐकलेत त्याचं योग्य घ्यावं योग्य टाकावं नम्र विनंती करून माझं संपवलं. जय हिंद जय महाराष्ट्र.